राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश युवा मिशन 2024 सन्मान युवकांचा, निर्धार राष्ट्रवादीचा या कार्यक्रमाला मंचावरती उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय दादा, महाराष्ट्र प्रांतचे अध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, राज्याचे मंत्री सन्मान्य छगनजी भुजबळ साहेब, राज्याचे मंत्री सन्मान्य धनंजी मुंडे साहेब, दिलीपजी वळसे पाटील साहेब, रामराजे नाईक निंबाळकर साहेब, संजयजी बनसोडे, अनिल भाईदास पाटील, माझ्या भगिनी नामदार आदितीताई तटकरे, व्यासपीठावरील सर्व विधिमंडळातील माझे सहकारी आणि दादांना समर्थन देण्यासाठी उपस्थित असलेले राज्यातील कानाकोपऱ्यातील माझ्या युवक बांधवांनो, पत्रकार मित्रांनो, मला माहीत आहे उशीर झालेला आहे, परंतु आज खरं तर आपण दादांचे आणि तटकरे साहेबांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलाय. राज्यभरातून आलेल्या माझ्या युवक बांधवांचं या पुण्यनगरीमध्ये महाराष्ट्र युवक प्रभारी या नात्यानं प्रथमतः आपल्या सर्वांचं स्वागत देखील करतो. दादा आज आपल्या पाठीशी हजारोच्या संख्येनं माझा युवक बांधव उभा आहे, आपल्याला समर्थन देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला आहे. आणि दादांच्या पाठीशी आज युवक उभा आहे हे सांगण्याची आता कुठल्या भविष्यवाद्याला देखील गरज नाही, एवढ्या ताकदीनं आज तुम्हाला समर्थन देण्यासाठी माझा युवक बांधव आलाय. मला माहित आहे आपण दादांचे विचार ऐकत असताना दादांनी घेतलेला निर्णय तुम्ही स्वीकारला, दादांनी घेतलेली भूमिका आपण जी आहे ते स्वीकारली, परंतु या व्यासपीठावरून माझ्या युवक बांधवांना मला काही सांगायचंय. जे दादांनी आजपर्यंत गप्प ऐकून घेतलं, कधीही आपल्या पक्षातल्या नेत्याची किंवा कुठल्याही सहकार्याची अपमानाची बाजू होईल असं कधी वक्तव्य केलं नाही दादा, परंतु काही काळ काही घडामोडी या महाराष्ट्रातल्या माझ्या युवक बांधवांना देखील आम्ही सांगितल्यास पाहिजे. आणि म्हणून दादा आपण निर्णय घेतलेला जरी असला तरी तो तुमच्या एकट्याकरता घेतला नाही, या व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांकरता घेतला, आमच्यासाठी घेतला, महाराष्ट्रातल्या जनतेसाठी घेतला. परंतु हा निर्णय घेत असताना 2019 महाविकास आघाडीचं सरकार होण्या अगोदरचा काळ आपण सर्वांनी पाहिला, दादांनी निर्णय घेतला, दादांचं समर्थन दिलं, आणि ऐन वेळेला दादांनी कसा निर्णय घेतला म्हणून दादांना देखील तोंडघशी पाडण्याचं काही मंडळींनी काम केलं. महाविकास आघाडीचं सरकार झालं, सरकार कोसळतंय लक्षात आल्यावरती 20 जून 2022 व्यासपीठावरचे मान्यवर आणि जे काही विचार नाहीत, आम्ही आमचा सन्मान आम्ही विचार बदलणार नाही सांगणारे सुद्धा दादांच्या पाठी लागले होते की दादा तुम्ही काहीतरी निर्णय घ्या, कुठल्याही परिस्थितीत तुम्ही सत्तेत बसा. परंतु दादांनी सांगितलं, तुम्ही जरी मला काही सांगत असले तरी साहेबांची पहिली परवानगी आणा. 22 जून 2022 दिवस मला आठवतो, व्यासपीठावरती जेवढे माणसं या ठिकाणी सन्माननीय आहेत त्यांच्याबरोबरच काही जे आज स्वतःची टुमकी वाजवतात ते सुद्धा दादांच्या दालनामध्ये होते आणि त्या ठिकाणी सांगत होते, दादा तुम्ही सत्तेत गेले पाहिजे, तुम्ही भाजप सोबत गेले पाहिजे, दादा तुम्ही निर्णय घेतलाच पाहिजे. दादा म्हणत होते तुम्ही साहेबांची परवानगी आणा, नेते सांगत होते तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या पाठी आम्ही उभे आहोत. धनंजय भाऊ बरोबर आहे का? आणि त्याच वेळेला 22 जून 2022 दादांनी सांगितलं, तुम्ही साहेबांची परवानगी आणल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही. आणि आमचा नेता होता रोहित दादा पवार,
आम्हाला घेऊन जाणारा नेता होता रोहितदादा पवार, आणि साहेबांकडे नेऊन सांगत होता आपण भाजप सोबत गेलं पाहिजे, आम्हाला सत्तेशिवाय पर्याय नाही, आम्हाला कामं केली पाहिजे, मतदारसंघामध्ये आमची विकास झाला पाहिजे. आणि त्याच रोहितदादानं नंतरनं काय पलटी मारू केला, म्हणाले आम्ही विचार बदलले नाही, आम्ही साहेबांसोबत. अचानक कुठला निर्णय बदलला, कुणी निर्णय घ्यायला लावला, कुणी साथ सोडली, याची सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. आजकालचा जो ठाण्याचा ढोंग्या सुद्धा पाहतो, काही बोलवतो, तुम्हालाच बोलता येतं, आम्हाला बोलता येत नाही असं समजू नका. वेळ आली तर जशाच तसं उत्तर उद्यापासून द्यायचं, हेच आम्ही ठरून आज आलेलो आहोत. चांगलं काम करायच्या दृष्टिकोनातून जर एकत्रित असू, परंतु जर आमच्या नेत्याला कुणी जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल, तर नक्कीच आपण सगळ्यांनी एक जीवाने एका ताकदीने उभं राहण्याची वेळ आहे. मला माहित आहे आपल्या सर्वांवरती मोठी जबाबदारी आहे. येणाऱ्या लोकसभा विधानसभेच्या बाबतीत सुरजने सांगितलं, आपल्याला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बूथवरती जाऊन काम करायचंय. प्रत्येक बूथवरती आपला युवक किमान 25 तरी सदस्य आपल्याला प्रत्येक बूथवरती नेमायचे. त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाड्यांवरती प्रत्येक वस्त्यांवरती जाऊन बैठका घ्यायच्या. घोंगडी बैठका असतील, सभा असतील, आमसभा असतील, तुम्हाला तुमच्या परीनं ज्या सभा घेता येईल त्या घेत चला. तालुक्या तालुक्यामध्ये तालुका स्तरावरती काही मेळावे घेता आले ते मेळावे घ्या. परंतु हे होत असताना आम्ही देखील आजपासून विभाग वाईज मेळावे आणि बैठका सुरू करतोय. विभाग वाईज संपूर्ण आढावा प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेबांना देखील द्यायचा आहे. आणि म्हणून उद्यापासून आपल्याला जी प्रदेश कार्यकारिणीतून जबाबदारी येईल ती जबाबदारी स्वीकारून आपण काम कराल, एवढीच आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. माझ्या भावांनो, संघटन में शक्ती आहे, संघटन मध्ये ताकद आहे, आणि संघटने पुढे कोणी नाहीये हेच शिकून आम्ही आज देखील राजकारणामध्ये काम करतोय. आणि म्हणून आपल्याला आपलं संघटन वाढवायचं असेल तर आपल्याला संवाद आणि प्रवास वाढवावा लागेल. आपल्याला गाव पाड्या वाड्यावरती प्रत्येक ठिकाणी जावं लागेल. प्रत्येक कार्यकर्त्याशी प्रत्येक जनतेशी आपल्याला संवाद साधावा लागेल. आणि म्हणून आपला प्रवास देखील वाढवला पाहिजे. एवढंच या निमित्तानं आपल्याला आवाहन करतो. दादा, माझ्या कार्यकर्त्यांच्या माझ्या भावांच्या काही अपेक्षा आहेत की या व्यासपीठावरती असलेले आमदार खासदार यांच्या जीवावरती झालो, या माझ्या युवक भावांच्या जीवावरती झालो. आणि ह्या भावंडांची माझी एकच अपेक्षा आहे की ज्या मतदारसंघामध्ये आम्ही आमदार करण्याकरता तुम्हाला प्रचाराच्या माध्यमातून दारोदार जातो, त्यावेळेला आमच्या देखील अडचणी समजून घेतल्या पाहिजे. आम्ही आमदार म्हणून तुमच्याकडे जे काही पत्र देतो, जी काही निधी मागतो, तो शेकडो हजारो कोटी रुपयाचा निधी तुम्ही आमच्या पत्रावरती देता, परंतु त्या पत्रावरती देखील माझ्या तालुक्याच्या अध्यक्षाची युवकाची सही असली पाहिजे, त्याची सुद्धा परवानगी असली पाहिजे, आणि त्यांना सुद्धा तेवढाच अधिकार असला पाहिजे. एवढीच माझ्या सहकाऱ्यांची अपेक्षा आहे. तुम्ही आज टाळ्या वाजवल्या, निधी मिळावा, तुमची कामं व्हावी हा तुमचा स्वाभाविक आहे. शेवटी सत्तेतून आपण कामांच्या माध्यमातून जनतेसमोर जात असतो, परंतु उद्याच्या काळामध्ये आपण तेवढ्या ताकदीनं कामही केलं पाहिजे, तेवढ्या विश्वासानं काम केलं पाहिजे. नुसते नेते आले की नेत्यापुढं घोषणा देऊन चालणार नाही. आज आपला नेता रात्रंदिवस काम करतो, 18-18 तास काम करणारा आपल्याला नेता मिळालाय. दुसऱ्यांना सोशल मीडियावरती शेकडो लोक आयटीच्या माध्यमातून कामाला ठेवावं लागतात. माझ्याकडे स्वतःकडे 4 सोशल मीडियाची काम करणारी माणसं आहेत, पण माझा नेता आपला नेत्याकडं एकच माणूस फक्त कॅमेरावाला आहे, पण अख्ख्या महाराष्ट्रभर त्याच्या कामाची प्रचिती आहे. सोशल मीडियाची काळजी करण्याचं कारण नाही, फक्त 5 मिनिटं सोशल मीडियावरती दादांचं काम पोचवायचं काम करा, फक्त लाईक करा. आणि जे कुणी काही कमेंट्स करतात, त्या कमेंट्स आपल्याला माहीत नसेल तर सांगतो, 20-30 पैसे घेऊन हल्ली कमेंट सुरू आहेत, त्यामुळे त्यांना महत्त्व देत बसू नका. आपल्या दादाचं काम दिसलं की एवढंच म्हणायचं, एकच वादा अजित दादा, 2024 राज्याचे मुख्यमंत्री अजित दादा, एवढंच फक्त म्हणायचं. सोशल मीडियावरती मी तुम्हाला आवर्जून आवाहन केलेलं आहे, कारण शेवटी आपण प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया पाहत असताना तेवढं सोशल मीडियाला देखील महत्त्व आजकालच्या काळामध्ये वाढलेलं आहे.
आणि म्हणून आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं तर सूरज असेल माझ्यावरती देखील प्रदेशाच्या प्रभारी म्हणून जबाबदारी देत असताना आज स्पष्टपणानं सांगतो की येणाऱ्या विधानसभा लोकसभा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये माझ्या युवकांचा देखील 25% हा उमेदवार म्हणून अधिकार असेल आणि तुमच्यासाठी आम्ही सर्वजण उभे राहू एवढाच विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. दादा आज तुम्हाला राज्यभरातून माझा युवक बांधव पाठिंबा द्यायला तुमचं समर्थन करण्यासाठी आलाय आणि आज इथून एवढंच आपण ठरवून जायचंय की येणाऱ्या 2024 राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय अजित दादाच असतील. एकच वादा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय राष्ट्रवादी. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.